नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांग्याने आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो भरपूर वेळा काय होतं की आपल्या शेतामध्ये कुठंही आगे मोहोळ ज्याला आपण म्हणतो त्याचे पोळं लागलेले असतात ला, बघू शकता इथं वरतीसुद्धा एक मोठं पोळं आपल्या झाडावरती आंब्याच्या लागलेलं ला आहे आणि हे पोळं आता काय होतंय की भरपूर वेळा त्रास करतं आहे म्हणजे जसं की आता बघू शकता इथं खाली हा आंबा पूर्ण पाडायला आलेला आहे आणि आंबा पाडायला आल्यामुळे काय होतं की कुणीही कोणालाही आंबा खावा असं खावा असं वाटतो त्यामुळं लहान मुलं असतील किंवा महिला असतील कोणीही येतं आणि आंब्याखालचे आंबे तोडायला गेलं किंवा उचलायला गेलं तर तिथं ती आग्येमोहोळ हे जे आहे हे पिटी लागतं म्हणजे माणसाचा पाठलाग करतं आणि त्याला चावतंय सुद्धा त्यामुळे आपण त्रस्त होऊन हे आगी उठवून लावण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जुगाड सांगणार आहे एरवी मी मोहळ आता हे उठवणार नव्हतो कारण शेतीसाठी जे आपलं मोहळाच्या माश्या असतील त्यांचे भरपूर सारे फायदे असतात कारण परागीकरण का जे आपल्या पिक शेतामध्ये करतात फुलांमध्ये तर त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा मोहळाच्या माशीचा असतो त्यामुळे हे पोळं आपल्याला उठवायचं नव्हतं पण हे मोहळ आता जर जीवावर वेतत असेल तर त्याला आपल्याला उठवणं म्हणजे हमकास उठवायला लागेल तर अशा करण्यासाठी आपण याला उठवण्यासाठी काय केले, जे भुसा असतो सोयाबीनचा तो भुसा इथं घेतलाय आणि याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला घेतलाय गाजर गवत घेतलाय आणि बाकी जे पाला आपण दशपरणी अर्क बनवण्यासाठी वापरतो तो, तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला धूर करायचा आहे आता साधारण धूर केल्याने हे मोहळ इथून उठणार नाही पण याचा प्रयोग मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आणि उठल्याच्या नंतर सुद्धा हे मोळ कशा प्रकारे इथून उठून गेलं ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं आपण हे घेतलंय याला पूर्णतः पाणी टाकून ओलं करून घेतलंय बघू शकता तुम्ही आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर शंभर टक्के नाही एकशे एक टक्का हे मोळ इथून उठून जाईल कारण काय होतं की या हे मोळ असल्यामुळे याच्यावर कोणी आंबे तोडण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही इतके पाड पडलेत बघू शकता तुम्ही इतक्या आंबा पाडाला येऊन सुद्धा याला तोडत नाही का तोडत नाही त्याच्यावर मोहळ आहे कारण आगेमहोळ जर चावलं म्हणलं की माणूस कित्येक शेतकऱ्यांनी आगे मोहळ हे जे चावलं तर त्यांचे प्राण सुद्धा याच्यामध्ये गेलेले त्यामुळे हे पोळ आपल्याला घरावर जर कुठं असेल तिथेही आपण उठवू शकता किंवा शेतामध्ये असेल तर तिथून उठवून द्यायचा असेल तर हा प्रयोग तुम्ही नक्की करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने आपण याच्यावर आच्छादन केलं आता मी इथं हे पेट बघू शकता किती मोठं एकदा बघून घेतो मी एवढं मोठं इथं भयंकर पोळ आहे आणि ह्या माश्या कोणी जर नॉर्मल जरी दगड वरती फेकलं तर त्याचा पाठलाग आहेत त्यामुळे हे उठवून देतोय मी कारण आपल्याला याच्यामधून भरपूर त्रास होतोय आणि आंब्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं एक तर कोणाच्या खाण्याचंही हे आंबे कामी पडत नाही चांगला आता आंबेच्यामध्ये वाया जातात त्यामुळे मी आता याला पेटवून घेतो बघून घ्या तुम्हाला जरी असा त्रास असेल तर हा प्रयोग नक्की करा हा सोयाबीनचा भुस्सा आहे जर जर मी इथं टाकलेला हा प्रयोग करताना लहान मुलं असतील कोणी असेल तर त्यांना जवळ अजिबात ठेवू नका कारण जर मोहोळ जर खवताळलं तर चावण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं आता हे दोन तीन ठिकाणी आपण याला लावून घेतोय बघून या अशा पद्धतीने आपण याला पेटवून घेतलंय मित्रांनो आता याचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे थोड्या वेळात विझेल आणि विजल्याच्यानंतर याचे रिझल्ट मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहे काय रिझल्ट येतात व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता आपला प्रयोग जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे सक्सेस झालेला आहे संपूर्ण माशा या पोळावरनं उठून गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा प्रयोग करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद